हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डे फॉर डिश। आज आपण थंडगार लस्सी बनवणार आहोत। ही लस्सी नक्कीच मार्केटच्या लस्सीपेक्षा स्वस्त आणि मस्त असणार आहे। ह्यासाठी मी जे दही वापरले ते मी घरीच तयार केलेलं आहे। याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। विदाउट स्टार्टर मी दही तयार केलेलं आहे, त्यामुळे एकदम सॉफ्ट आणि मलाईदार आपलं दही आहे। आपण इथे दही घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे। दह्यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडे इथे विस्कर आहे, त्याच्या मदतीने मी हे विस्क करून घेते। तुमच्याकडे जर स्पून असेल तर त्याच्या मदतीने मग तुम्ही छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। दही आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे। ह्यात मी थोडं आईस वॉटर टाकणार आहे। मला थोडी पातळ लस्सी आवडते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आईस वॉटर टाकणार आहे। तुम्हाला जर आईस आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता आणि आपण ह्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। क्रीमी अशी होममेड लस्सी तयार झालेली आहे। एकदम कमी ह्याच्या साहित्यामध्ये आपण ही लस्सी तयार केलेली आहे। ही लस्सी नक्कीच मार्केटच्या लस्सीपेक्षा खूप हेल्दी आणि हायजेनिक आहे। आपण हिला सर्व करून घेऊयात। सर्व करताना तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही त्याला डेकोरेशनसाठी वापरू शकता। तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक नक्की करा। लाईक केल्यामुळे पुढचं काम करण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या लस्सीला मी टुटी फ्रुटीने डेकोरेट करणार आहे। ही जी टुटी फ्रुटी आहे ती पण मी घरीच तयार केलेली आहे। एकदम नॅचरल कलर वापरून मी ही टुटी फ्रुटी तयार केलेली आहे। मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत थँक्यू, बाय।